लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्याची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसात होईल असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्यायचं की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. मात्र विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वंचितला 2 ते 3 जागा दिली जाणार आहेत. अशी माहिती मिळाली आहे. यामुळे वंचितचा आघाडीत समावेश केवळ औपचारिकता असल्याचं आता बोललं जात आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याप्रमाणे काँग्रेस 22 जागा लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 18 जागा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 4 ते 5 जागा देणं निश्चित केलंय. मात्र या सगळ्यात आता वंचितला देखील स्थान मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीला 2 ते 3 जागा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतला असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी फार आधीच व्यक्त केली होती. मात्र त्यांना आघाडीत घ्यायचं की नाही हा एक मोठा प्रश्न होता. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती तर केली, मात्र त्यांना सोबत घ्यायचा की नाही हा एक मोठा प्रश्न होता. प्रकाश आंबेडकर यांना जरी महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायचं होतं तरी त्यांनी काँग्रेसवर टीका करणं मात्र सोडलं नव्हतं. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. मात्र आता त्यांचा समावेश हा महाविकास आघाडीमध्ये होताना पाहायला मिळतोय. भाजपच्या विरोधात लढायचं आहे आणि जे जे पक्ष भाजपच्या विरोधात आहे त्या पक्षांनी एकत्र लढलं पाहिजे हे एकच धोरण आता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.